आदरणीय बसा देतो बसा डीसीएम साहेबांना एवढीच विनंती करायची अध्यक्ष महोदय की हे जे विविध जिल्ह्यामध्ये असे स्टेटस ठेवणारी ही जी मुलं आहेत देतो बसा ना मास्टर माइंड कोण बसा तुम्ही शोधण्यासाठी अध्यक्ष महोदय या सोन आपण एसआयटी स्थापन करणार का अध्यक्ष महोदय सन्माननीय नितेश राणे साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे पहिल्यांदा तर या देशामध्ये औरंगजेब हा कोणाचाच नेता होऊ शकत नाही या देशातल्या मुसलमानांचा नेता देखील औरंगजेब होऊ शकत नाही याच कारण औरंगजेब यांनी या, 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 या देशावर आक्रमण केलं होतं आणि ते टर्किक मंगोल होते आमच्या देशातले मुसलमान या देशात पैदा झालेले आहेत ते या देशातले आहेत ते काही टर्किक मंगोल नाही टर्किक मंगोल आपण लोकसंख्या जरी काढली तरी एकूण भारत आणि जो भारताचा जुना भाग म्हणजे पाकिस्तान असा सगळा मिळून देखील काही लाख निघतात त्यामुळे भारतातला मुसलमान हा काही औरंगजेबाचा वंशज नाही औरंगजेब या भारतामध्ये कोणाचाही हिरो होऊ शकत नाही भारतामध्ये हिरो जर कोणी होऊ शकतात तर ते छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतात ते राणा प्रताप होऊ शकतात आणि एपीजे अब्दुल कलाम होऊ शकतात औरंगजेब होऊ शकत नाही त्यामुळे जाणीवपूर्वक औरंगजेबाचा स्टेटस ठेवून दोन समुदायांमध्ये अशा प्रकारे अध्यक्ष मोदय हो अचानक असं आहे की यापूर्वी तर कधी कुठल्याही मुस्लिम समुदायाकडनं यापूर्वी औरंगजेबाचा स्टेटस ठेवणं किंवा औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं किंवा औरंगजेबाचा फोटो घेऊन मिरवणूक काढणं असं कधी होत नव्हतं हे अचानक का सुरू झालं हा देखील एक प्रश्न आहे आणि म्हणून याच्या पाठीमागे काही कोणाचं डिझाईन आहे का जाणीवपूर्वक मुस्लिम तरुणांना भडकवून या ठिकाणी अशा प्रकारे कुठेतरी तेड निर्माण करणं हे याच्या पाठीमागे आहे का या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय ज्यांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं त्याच्यावर तर कारवाई झालीच आहे पण जाणीवपूर्वक कोणी डिझाईन म्हणून अशा प्रकारे समाजा समाजात तेड निर्माण व्हावी म्हणून काही तरुणांना उचकवून अशा प्रकारची कारवाई करताय का या संदर्भात काही इंटेलिजन्स आमच्याकडे आहे जो मी सभागृहात सांगू शकत नाही पण मी नितेश राणे यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की याच्या खोलापर्यंत आम्ही चाललेलो आहोत आणि निश्चितपणे जरी एसआयटी त्या ठिकाणी आम्ही नेमलेली नसली तरी देखील काही काम एटीएस करताय काही काम आय बी करताय यातनं काही माहिती आमच्यापर्यंत पोचते आवश्यकता पडली तर या संदर्भात अध्यक्ष मोदय हो एक डेडिकेटेड एसआयटी देखील तयार केली जाईल कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाकरता या ठिकाणी दंगे होणं या ठिकाणी एखादा सामाजिक तणाव असणं हे महाराष्ट्राकरता योग्य नाही आपण एक औद्योगिक राज्य आहोत आपण एक प्रागतिक राज्य आहोत त्याच्यामुळे आपल्या प्रगतीवर देखील याचा एक विपरीत परिणाम हा होत असतो त्यामुळे ते, ते देखील केलं जाईल आणि त्यासोबत ज्या काही घटना आपण नमूद केलेल्या आहेत या घटनांमध्ये काही ठिकाणी अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे की योग्य वेळी जर कारवाई योग्य प्रकारे केली असती तर कदाचित या घटना तळू शकल्या असत्या काही ठिकाणी जाणीवपूर्वक त्या घटना टाळण्याचा जो प्रयत्न करायला पाहिजे तो झालेला नाहीये त्यामुळे यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे जर कोण्या पोलिसांची त्याच्यामध्ये दिरंगाई असेल जाणीवपूर्वक योग्य वेळी कारवाई केलेली नसेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल डॉक्टर प्रकाश आंबेडकर गेले कब्रस्थान आहे अध्यक्ष मोदय बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळी त्या ठिकाणी त्या कबरीवर गेले होते त्यावेळेस मी त्यांना देखील आव्हान केलं कारण अध्यक्ष मोदय शेवटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये हैदराबादच्या निजामाने त्यांनी लिहून ठेवलं आहे त्या काळात हैदराबादच्या निजामाने अनेक प्रकारे त्या ठिकाणी लाच हा शब्द योग्य नाही पण आमिष दाखवली होती पण त्यांनी हे सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की या देशाच्या भूमीमधला जो काही धम्मा आहे तोच मी या ठिकाणी स्वीकारेल आणि म्हणून मी त्यांना देखील विनंती केली होती की अशा प्रकारे तुम्ही तिथे जाऊन त्याचं महिमा मंडन करू नका ठीक आहे औरंगजेब एक त्या ठिकाणी शासक होता त्यांचा त्या ते ठिकाणी मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्यांची मजार त्या ठिकाणी आहे ती मजार एक प्रोटेक्टेड अशा प्रकारचं मॉन्युमेंट देखील आहे कारण आपण लोकशाहीत आहोत त्यामुळे लोकशाहीमध्ये म्हणजे अगदी इतर देशाचा व्यक्ती देखील आपल्याकडे जर कोणी गेला तर त्याला त्याचं क्रिमेशन करण्याचा सगळा अधिकार आहे त्यामुळे मुळामध्ये दोन गोष्टी आहेत दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे औरंगजेबाच्या याच्यावर जाणं गुन्हा नाही आहे ज्यावेळेस अशा प्रकारचं स्टेटस ठेवून हाच तुमचा बाप आहे हाच सगळा हे आहे अशा प्रकारे ज्यावेळेस त्याच्यावर लिहिलं जातं तो गुन्हा होतो त्यामुळे मला अबू आझमी साहेबांना देखील सांगायचं आहे अबू आझमी साहेब ठीक आहे आपण सगळे या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडून येतो प्रत्येकाला आपापलं कॉन्स्टिट्युएन्सी पाहिजे आपली मतं पाहिजे आहेत पण हे पाहत असताना काही गोष्टी या राष्ट्रहिताच्या असतात आणि राष्ट्रहिताच्या गोष्टींमध्ये आपण काही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करू नये आणि आपण जर या देशाचा इतिहास बघितला असेल तर या देशाच्या इतिहासामध्ये देशाकरता बलिदान केलेले अनेक असे मुस्लिम नेते आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांनी या मातृभूमीकरता बलिदान केलाय त्यांनी हा विचार नाही केला की मी कुठल्या धर्माचा आहे हा देश कुठल्या जातीचा आहे इथे कोण बहुसंख्याक आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना नेशन फर्स्ट ही भूमिका ठेवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझी आपल्यालाही विनंती आहे की मतांच्या राजकारणाकरता किंवा मतांच्या चालना चालनाकरता आपण चुकीच्या भूमिकांचं समर्थन करू नका मी या सरकारच्या वतीनं आपल्याला एवढंच सांगतो राष्ट्रीय विचाराचा कुठलाही व्यक्ती हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो सीख असो इसाई असो बौद्ध असो जैन असो कोणी असो अशा कोणालाही डिस्क्रिमिनेट केलं जाणार नाही जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर इथे कोणालाही डिस्क्रिमिनेट केलं जाणार नाही मात्र कोणी जर जाणीवपूर्वक असं करत असेल तर त्या संदर्भात कारवाई ही केली जाईल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहेत ज्या महाराष्ट्राच्या विरोधात आहेत ज्या इतर धर्माच्या विरोधात आहेत त्यांना कठोर कारवाई आपण करणार का हा माझा प्रश्न आहे सन्मान्य महेशदा लांडेंनी सांगितलं निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विरोध करत असेल तर त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आणि मी मगाशी देखील सांगितलं की औरंगजेब या देशात काही काळ शासक होता पण औरंगजेब आमचा हिरो कधीच होऊ शकत नाही आणि हेही खरच आहे की ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी अनन्वित अत्याचार करून औरंगजेबाने मारलं हे कधीच आम्ही विसरू शकत नाही त्याच्यामुळे काहीही झालं तरी या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं महिमा मंडन आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महोदय यहाँ पर मैंने हरकत ली थी सन्मान्य नीतिश राणे जी जब यहाँ पर भाषण कर रहे थे उन्होंने एक भूमिपुत्र मैं भी छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाला हूँ उसको खड़े रह के गद्दार बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय क्या ये सभाग्रह क्या यहाँ पर बैठे हुए नेता ये मानने को तैयार है कि इसी सभागृह में खड़े रह के एक सदस्य क्योंकि मेरा मजहब मुसलमान हूं मैं इस्लाम है मुझे गद्दार बोले अबू अबुआस्मी साहब को गद्दार बोले ये आपको मानने है क्या अध्यक्ष महोदय आप रिकॉर्ड निकाल के दे देखिए अध्यक्ष महोदय आप रिकॉर्ड थे मैंने खुद सुना अध्यक्ष महोदय मेरी मांगनी अध्यक्ष महोदय मेरी मांगनी आप अध्यक्ष महोदय कि एक अध्यक्ष महोदय नहीं नहीं अध्यक्ष महोदय सुनो अध्यक्ष महोदय जर या ठिकाणी गद्दार वगैरा सा शब्द आला असेल तर तो आपण निश्चित काढून टाकावा कारण मला असं वाटतं की रहीश शेख असतील किंवा अबू आझमी असतील हे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहेत त्याच्यामुळे हे काही हे काही अध्यक्ष मोदय फक्त त्यांना आणि विशेषतः अबुभाईंना माझी विनंती आहे अबुभाई आपल्याला या महाराष्ट्रात जर शांतता प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला काही गोष्टी या मान्य कराव्या लागतील आणि त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की जाणीवपूर्वक आपल्या अल्पसंख्यांक समाजाच्या काही मुलांना या ठिकाणी भटकवण्याचा प्रयत्न चाललाय आणि इथेच नाही चालला तो जगातल्या अनेक देशांमध्ये चाललाय तो जो प्रयत्न आहे हा प्रयत्न आपल्याला हाडून पाळावा लागेल आणि त्याकरता तुमचीही मदत लागेल मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो काहीही झालं तरी या राज्य सरकारमध्ये धर्माच्या आधारावर आणि जातीच्या आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन आम्ही करणार नाही